दिनांक 23 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सामाजिक न्याय विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीत महाराष्ट्रातील खेडेगावातील मागासवर्गीय वस्त्यांची जातीवाचक नावे रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. काल दिनांक 23 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये महाराष्ट्रातील खेडेगावातील मागासवर्गीय वस्त्यांची जातीवाचक नावे रद्द करावी अशी मागणी केली आहे. आजही खेडेगावात वेशीच्या आतले वेशीच्या बाहेरचे अशी विभागणी केली आहे. वेशीच्या बाहेर असणाऱ्या मागासवर्गीयांच्या वाड्या वस्त्यांना अजूनही त्यांच्या जातीवरून नाव दिलं जातं. पुरोगामी भूमिका घेतली व गावातील जातीवाचक वस्त्यांची नावे रद्द करून विकासनगर, प्रगतीनगर, समतानगर अशी नावे द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. धनंजयराव मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, त्याचबरोबर संजय बनसोडे हे मंत्री बांधकाम विभाग, असे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक माझ्या अध्यक्ष जयदेव गायकवाड यांच्या अध्यक्षाखाली होऊन सुमारे 35 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सुमारे 500 प्रतिनिधी उपस्थित होते. त्या प्रतिनिधींच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची चर्चा झाली. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आगामी हे जे सरकार आहे, सध्याचं पूर्वगामी महाआघाडीचं सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं, तर या सरकारकडे आम्ही एक पूर्वगामी कार्यक्रम म्हणून 2-3 मागण्या केल्या. त्यापैकी पहिली मागणी अशी होती की महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्षापासून जे गावाचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. उदाहरणार्थ गावाची रचना ही परंपरागत, रूढी परंपरागत आणि मनूच्या काळापासून जशी आहे तशी ती आहे. वेशीच्या आतल्या आणि वेशीच्या बाहेर अशी एक विभागणी करणारी एक समाज व्यवस्था आपल्याला गावामध्ये बघायला मिळते.